चांदीच्या वस्ताऱ्याने सीमेवर लढणाऱ्या जवानांची व त्यांच्या कुटुंबाची दाढी मोफत करण्याचा उपक्रम सुमित पंडित यांनी राबविला. मुलगी झाली तर चांदीच्या वस्ताऱ्याने 2 महिने 21 दिवस मुलीच्या वडिलांची दाढी कटिंग मोफत व शाल श्रीफळ देऊन सत्कार व मुलीच्या आईला साडी चोळी देऊन जन्मलेल्या मुलीच्या नावे सुकन्या योजनेतील खात्यात 281 रुपये टाकून श्रीजन्माचे अनोखे रीतीने स्वागत करण्याचा उपक्रम सुमित पंडित राबवत आहेत. आजपर्यंत 2 वर्षात 113 ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. देशासाठी लढणाऱ्या जवानांसाठी आपणही काहीतरी करावे, निदान त्यांची दाढी कटिंग तरी मोफत करावी व तेही चांदीच्या वस्ताऱ्याने, या संकल्पनेतून सुमितने चांदीचा वस्तारा बनवून घेतला. यासाठी त्यास 13,682 रुपये खर्च आला. यासाठी कर्जही काढले. एवढ्यावरच न थांबता बेटी बचाव बेटी पढाव योजनेतही सहभाग घेऊन समाजसेवेचे व्रत सुमित पंडित यांनी हाती घेतले. जो चांदीचा वस्तारा खूप दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतो त्या वस्ताऱ्याची, तो योगायोगाने काल भेटला आणि आज सगळ्या आजी माझे सैनिक, देशावर काम करणारे ऑन ड्युटी सैनिक यांच्या सेवेत हा चांदीचा वस्तारा आज आम्ही आणला आहे. भारत मातेला प्रणाम करून शहीदस्तंभ उभारून त्या शहीदस्तंभाची पूजा अर्चना करून एक शहीद जे जवान झाले तर एक शहीद झालेले आहेत मिलिटरीमध्ये काम करत असताना काल, तर त्यांना श्रद्धांजली अर्पण करून या चांदीच्या वस्ताऱ्याचं उद्घाटन आम्ही इथं केलेलं आहे. खूप आनंद या जीवनामध्ये जगत असताना मी मिलिटरीत जाऊ शकलो नाही, परंतु माझ्या सैनिकांसाठी मी पण इतर काही करावं यासाठी आज या चांदीच्या वस्ताऱ्याचं मी आयोजन केलेलं आहे. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे सर्व सैनिक आजी माझे जे गावाकडे ड्युटीहून आलेत सर्वांची दाढी कटिंग मी चांदीच्या वस्ताऱ्याने मोफत करणार आहे आणि या वस्ताऱ्या दुसरा कोणाला वापरणार नाही. ज्यांना मुलगी झाली त्यांना वापरेल, म्हणजे त्यांची दाढी कटिंग 2 महिने 21 दिवस मोफत त्या वस्ताऱ्यानेच होईल. आणि हे सगळे आज एवढा मोठा कार्यक्रम या चांदीच्या वस्ताऱ्याचं इथं उद्घाटन झालेलं आहे आणि या वस्ताऱ्या सेवेत पण देखील आणलेलं आहे. आणि 2 ऑन ड्युटी सैनिकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि 1 माजी सैनिकांनी याचा लाभ घेतलेला आहे. समाजसेवेचं कार्य करते, परंतु आजपर्यंत जी समाजसेवा मी बघितली आहे ती कुठेतरी म्हणजे अन्नदान, रक्तदान, नेत्रदान किंवा जे काही गोरगरिबांना करता येईल कुठल्या तरी उद्देशाने किंवा कुणाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, हे श्रम मी आजपर्यंत बघितले. पण हा आगळा वेगळा एक उपक्रम जो सुमित भाऊने मांडला तो खरंच म्हणजे त्याच्या डोक्यात ही कल्पना येणं ही खरोखर म्हणजे परमेश्वराने त्याला काहीतरी दिलेली म्हणजे संधी आहे की त्याच्या हातून हे कार्य देवाला कदाचित करून घ्यायचं असेल. माझ्याही घरामध्ये 3 आर्मी आहेत सध्या, 2 म्हणजे कार्यरत आहे आणि 1 रिटायर आहे. तर आम्हाला म्हणजे मला स्वतःला तरी आर्मीविषयी म्हणजे खूप अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे म्हणजे सुमित भाऊचं कार्य बघून तर मी म्हणजे अतिशय आनंद मला या ठिकाणी झाला. आणि एका सलूनमध्ये ही गोष्ट जर होते तर म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि सुमित भाऊ हे आमच्या तालुक्याचेच आहे, त्यामुळे आम्ही एका गावचे भूमिपुत्र आहोत. त्यामुळे कधीही कुठलं कार्य करायचं असेल तर भाऊंचा मला मेसेज आला तर मी तात्काळ त्या ठिकाणी जाते. आणि ही सेवा अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि परमेश्वर त्यांना आणखी अशा संधी म्हणजे वेगवेगळे उपक्रम करण्याची संधी परमेश्वर त्यांना देऊ व असेच कार्य त्यांच्या हातून घडत राहो. किंवा जे काही गोरगरिबांना करता येईल कुठल्या तरी उद्देशाने किंवा कुणाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, हे श्रम मी आजपर्यंत बघितले. पण हा आगळा वेगळा एक उपक्रम जो सुमित भाऊने मांडला तो खरंच म्हणजे त्याच्या डोक्यात ही कल्पना येणं ही खरोखर म्हणजे परमेश्वराने त्याला काहीतरी दिलेली म्हणजे संधी आहे की त्याच्या हातून हे कार्य देवाला कदाचित करून घ्यायचं असेल. माझ्याही घरामध्ये 3 आर्मी आहेत सध्या, 2 म्हणजे कार्यरत आहे आणि 1 रिटायर आहे. तर आम्हाला म्हणजे मला स्वतःला तरी आर्मीविषयी म्हणजे खूप अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे म्हणजे सुमित भाऊचं कार्य बघून तर मी म्हणजे अतिशय आनंद मला या ठिकाणी झाला. आणि एका सलूनमध्ये ही गोष्ट जर होते तर म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि सुमित भाऊ हे आमच्या तालुक्याचेच आहे, त्यामुळे आम्ही एका गावचे भूमिपुत्र आहोत. त्यामुळे कधीही कुठलं कार्य करायचं असेल तर भाऊंचा मला मेसेज आला तर मी तात्काळ त्या ठिकाणी जाते. आणि ही सेवा अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि परमेश्वर त्यांना आणखी अशा संधी म्हणजे वेगवेगळे उपक्रम करण्याची संधी परमेश्वर त्यांना देऊ व असेच कार्य त्यांच्या हातून घडत राहो अशी मी परमेश्वराला म्हणजे विनंती करते. आजपर्यंत 2 वर्षात 113 ग्राहकांना या योजनेचा लाभ त्यांच्याकडून मिळाला आहे. फार चांगलं वाटलं ते आज सेविंग केले याच्या चांदीच्या वस्ताऱ्यानं. आणि जो संदेश यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे की शहीदांचा हे जवानांचा आदर करा, जे इंडियन आर्मीमध्ये काम करत आहे त्यांचा सन्मान आणि सत्कार करा, याविषयी तुम्ही काय सांगायचं? याविषयी आज तुमचा कसा सन्मान आणि सत्कार झाला? आज मला फार चांगलं वाटलं जे सन्मान केला जे इकडं जे आमच्या काय ना पिंपळे साहेबांना बोलून मला इथले जे
लोक यांच्यामुळे यांच्या सर्वांना सर्व मला बोलून त्यांना सत्कार केला फार चांगलं वाटलं की एक आर्मीची बी एक इज्जत म्हणजे लयच फार चांगली इज्जत म्हणजे आज देशाकरता म्हणजे आम्ही 24 वर्षे काढले मिलिटरीमध्ये हे आम्हाला तकलीफ तर कधी चांगले दिवस बी आले कधी बेकार दिवस बी आले फौजमध्ये असताना पण चा घरी आल्यानंतर घरचे सुटे असताना आम्हाला रडायचे तरी पण आम्ही ना कधी त्यांना दुखी कितीबी तकलीफ आली कितीबी दुःख झालं तरीबी आम्ही घरच्यांना चांगलं सांगितलं आम्हाला मिलिटरीमध्ये लय चांगलं आहे चांगलं आहे गावात बी सुट्टीवर आलो जे बी दोस्त मंडळी मित्रमंडळी भेटते त्यांना फौजमध्ये याचा आम्ही त्यांना पक्का आम्ही आमच्यातर्फे मतलब सांगतो गाडणे त्याचं चांगलं चांदीच्या वस्त्राने तुम्ही दाढी केली कसं वाटलं सर चांदीच्या जर तुम्ही आज वस्त्रा मी पहिले वेळाच बघितला इथं चांदीचा वस्त्रा राहतो या वस्त्राने मला फार चांगलं वाटलं म्हणजे जे दाढी केली चांदीच्या वस्त्रानं म्हणजे हे आज नवीनच मी बघितलं चांदीचा वस्त्रा मी जे पिपळे साहेब म्हणतात चांदीचा वस्त्रा म्हणजे मला समजलं इथं आल्यानंतर समजलं चांदीचा वस्त्रा काय म्हणून खरोखर आनंद वाटला मनापासून आनंद वाटला आम्हालाच नाही आमच्या परिवारालासुद्धा आनंद वाटला आमच्या बायका मुलांनी जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा खरोखर त्यांनासुद्धा आनंद वाटला आणि त्यांची सगळ्याची इच्छा होती यायची सुद्धा पण काही कुठल्या अशा वेगळ्या कारणामुळे त्यांना नाही येत आलं विजन प्लस न्यूजसाठी अरविंद मुरकुटे सिल्लोड